काल आपण एक्सरसाइज 1.2 मध्ये असणारा पहिला क्वेश्चन मध्ये काही प्रॉब्लेम्स बघितले. आज आपल्याला एक्सरसाइज 1.2 मध्ये क्वेश्चन नंबर सेकंड याचे प्रॉब्लेम बघायचे. फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ द इनव्हर्स फंक्शन ऑफ द फॉलोइंग. नंबर वन एक्झाम्पल आहे वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर इंटू ई रेज टू एक्स. बघा आता सोल्यूशन वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर इंटू ई रेज टू एक्स. आता हे फंक्शन आहे वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर इंटू ई रेज टू एक्स म्हणजे प्रोडक्ट फंक्शन आहे आणि ह्या फंक्शनचा आपल्याला ह्या फंक्शनच्या इनव्हर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. त्यामुळे आता प्रोसिजर कशी बघा. आता अगोदर याला आपल्याला डिफरन्शिएट विथ रेस्पेक्ट टू एक्स म्हणायचं. डायरेक्ट डिफरन्शिएट विथ रेस्पेक्ट टू एक्स. मग वाय युजिंग प्रोडक्ट रूल वरून डेरिव्हेटिव्ह काय मिळेल. बघा वायचं डेरिव्हेटिव्ह एक्सला अनुसरून डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू प्रोडक्ट रूल काय सांगतं की फर्स्ट फंक्शन एक्स स्क्वेअर की पाहिजे ते इन टू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन दॅट इज डी वाय डी एक्स ऑफ ई रेज टू एक्स अँड प्लस ई रेज टू एक्स सेकंड फंक्शन एज इट इज इन टू डी वाय डी एक्स ऑफ फर्स्ट फंक्शन दॅट इज एक्स स्क्वेअर. सो दॅट इज इक्वल टू एक्स स्क्वेअर इन टू डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेज टू एक्स इज ई रेज टू एक्स प्लस ई रेज टू एक्स सेकंड फंक्शन एज इट इज अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर इज टू एक्स. म्हणजे आपल्याला मिळणार बघा एक्स स्क्वेअर इन टू ई रेज टू एक्स प्लस टू एक्स इन टू ई रेज टू एक्स. दिस इज डी वाय बाय डी एक्स. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला कॉमन घेता येईल. काय काय कॉमन घेता येईल. एक्स एक कॉमन घेता येईल. ई रेज टू एक्स सुद्धा कॉमन आहे. कॉमन घेतल्यानंतर कंसामध्ये काय शिल्लक राहणार बघा. या इथे याच्यातून शिल्लक राहणार एक्स फक्त. कारण एक्स एक एक्स कॉमन घेतले आणि एक ई रेज टू एक्स कॉमन घेतले म्हणजे ओनली वन एक्स इज रिमेनिंग. प्लस आता या ठिकाणी एक्स इन टू ई रेज टू एक्स कॉमन घेतल्यामुळे इथे शिल्लक आहे फक्त टू. हे तुम्हाला मिळालं बघा डी वाय बाय डी एक्स. राईट. आता आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन म्हणजेच बाय युजिंग थेरम. बाय युजिंग थेरम जरी म्हटलं बाय युजिंग थेरम. कोणता थेरम आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन बाय युजिंग दिस थेरम वी गेट डी एक्स बाय डी वाय इज इक्वल टू वन अपॉन डी वाय बाय डी एक्स. दिस इज द थेरम. राईट. आता या ठिकाणी हे डी वाय बाय डी एक्स इथं सबस्टिट्यूट करायचं म्हणजे वन अपॉन एक्स इंटू ई रेज टू एक्स इंटू एक्स प्लस टू हे झालं डी वाय बाय डी एक्स. सो डी एक्स बाय डी वाय इज इक्वल टू आपल्याला काय मिळालं एक्स इंटू ई रेज टू एक्स इंटू एक्स प्लस टू. दिस इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन. अशा पद्धतीनं हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. अजून एक आपण एक्झाम्पल या पद्धतीचं घेऊ. सेकंड एक्झाम्पल आहे सेकंड एक्झाम्पल वाय इज इक्वल टू एक्स कॉस एक्स. एक्स कॉस एक्स या ठिकाणी पुन्हा प्रोडक्ट रूल आहे. प्रोडक्ट फंक्शन आहे. मग सोल्युशन अगदी त्याच पद्धतीने करायचे. वाय इज इक्वल टू एक्स कॉस एक्स पुन्हा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू आता बघा एक्स इंटू डी वाय डी एक्स ऑफ कॉस एक्स प्लस कॉस एक्स इंटू डी वाय डी एक्स ऑफ एक्स वी गेट मायनस एक्स साईन एक्स बिकॉज डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स इज मायनस साईन एक्स प्लस कॉस एक्स एज इट इज अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज वन. सो वी गेट कॉस एक्स मायनस एक्स साईन एक्स. हे प्लस वाली टर्म अगोदर कॉस एक्स मायनस एक्स साईन एक्स हे मिळालं आपल्याला डी वाय बाय डी एक्स. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स परत बाय युजिंग थेरम. डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन डी एक्स बाय डी वाय इज इक्वल टू वन अपॉन डी वाय बाय डी एक्स. त्या ठिकाणी ते डी वाय बाय डी एक्स सबस्टिट्यूट करायचं म्हणजे आपल्याला मिळणार डी एक्स बाय डी वाय इज इक्वल टू कॉस एक्स मायनस एक्स इंटू साईन एक्स. अशा पद्धतीचे हे प्रॉब्लेम्स ह्या क्वेश्चन नंबर टू मध्ये आहे. आलं लक्षात घ्या डी एक्स बाय डी वाय काढायचं म्हणजेच ह्या गिव्हन फंक्शनचा इनव्हर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायचं. ह्या पद्धतीनं हे सेकंड क्वेश्चन आहे. मग आपण त्याला या क्वेश्चनमध्ये असणारे बाकीचे प्रॉब्लेम्स होमवर्कसाठी सॉल्व्ह करता येतील. हे सर्व प्रॉब्लेम होमवर्कसाठी सॉल्व्ह करून आपल्या ग्रुपवरती जर तुम्ही हे टाकून दिले सॉल्व्ह केले प्रॉब्लेम तर आपल्याला
थोड़ी प्रैक्टिस चांगली होईल. ठीक आहे, आपण आता क्वेश्चन नंबर तिसरा, म्हणजे आणखी तिसऱ्या टाईपचे प्रॉब्लेम्स आपल्याला क्वेश्चन नंबर तिसऱ्यामध्ये बघायला मिळेल. क्वेश्चन नंबर तिसरा घेऊ आपण. क्वेश्चन नंबर थ्री, वेगळ्या टाईपचा क्वेश्चन. किती मिनिटाचा? स्टॉप.